आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. राज्य सरकार कर्मचाऱ्यांनाही 7वे वेतन आयोग लागू करा. शिरोळ पंचायतीसमोर कर्मचाऱ्यांचे ठिय्या आंदोलन. केंद्र सरकारप्रमाणे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना 7वा वेतन आयोग लागू करा. या प्रमुख मागणीसह विविध मागण्यांसाठी संतप्त झालेल्या राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी मंगळवारी 7 ऑगस्ट पासून संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे. आमच्या मागण्या मान्य झाल्या पाहिजे. आमच्या मागण्या मान्य झाल्या पाहिजे. आमच्या मागण्या पूर्ण. केंद्र सरकारप्रमाणे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना 7वा वेतन आयोग लागू करण्याची घोषणा मुख्यमंत्री अर्थमंत्र्यांनी केली आहे. पण प्रत्यक्ष वेतन आयोगाचा लाभ देण्यास होणारी टाळाटाळ तसेच कर्मचाऱ्यांच्या अनेक जिव्हाळ्याच्या मागण्यांकडे होत असलेलं दुर्लक्ष यामुळे राज्यातील सरकारी कर्मचारी 7 ऑगस्ट पासून संपावर गेले आहेत. शिरोळ तहसील कार्यालयासमोर कर्मचाऱ्यांनी ठिय्या आंदोलन करत निदर्शने केली आहेत. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना 7वा वेतन आयोग लागू करावा. निवृत्तीचे वय 60 वर्ष, 5 दिवसाचा आठवडा, जानेवारी 2017 पासूनची 14 महिन्याची महागाई भत्त्याची थकबाकी आणि जानेवारी 2018 पासूनचा वाढीव महागाई भत्ता फरकाच्या रकमेसह मंजूर करा. सर्व सवर्गातील रिक्त पदे तात्काळ भरा. सर्व इच्छुक अर्जदारांना एक विशेष बाब म्हणून अनुकंपा तत्वावर तात्काळ नियुक्त्या देण्यात याव्यात. प्राथमिक आरोग्य केंद्रातील महिलांना, परिचारकांना किमान वेतन द्यावे. शिक्षण क्षेत्रातील विना अनुदान धोरण रद्द करा. अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांचे 100% समायोजन करा. 6 महिन्याची नाही तर केंद्राप्रमाणे 2 वर्ष बाल संगोपन रजा देण्यात यावी. या मागणीसाठी राज्यभर कर्मचारी संघटनेच्या वतीनं संप पुकारण्यात आला आहे. आज शिरोळ येथील पंचायत समितीच्या दारात शिक्षक संघटना, लिपिक वर्गीय संघटना, ग्रामसेवक संघटना, पशुसंवर्धन संघटना, चतुर्थ श्रेणी संघटना, लेखा शाखा संघटनेच्या वतीनं राज्य संघटनेच्या संपात सहभागी होणार असल्याचे निवेदन शिरोळचे गट विकास अधिकारी VL जाधव यांना देण्यात आलं. महानकारी न्यूज साठी शिरोळहून संदीप इंगळे. नमस्कार. आज पंचायत समिती शिरोळ यांच्या वतीने दिनांक 7, 8, 9 ऑगस्ट रोजी राज्यव्यापी आंदोलन आम्ही चालू केलेलं आहे. आमच्या प्रमुख मागण्या संघटनेच्या वतीने अशा आहेत की पेन्शन योजना लागू झाली पाहिजे. तसेच 5 दिवसाचा जो आठवडा आहे, जो बोलल्याप्रमाणे मंत्रिमंडळामध्ये जो झालेला ठराव किंवा कॅबिनेटमध्ये झालेला ठराव, याप्रमाणे झालेला शासन निर्णय याप्रमाणे अंमलबजावणी त्वरित झाली पाहिजे. शासनाची ज्या ज्या योजना आहेत, पेन्शनची असू दे, कर्मचारी वेतनासंदर्भाची असू दे किंवा त्यांची अडीअडचणी आहे, ह्याही मागण्या मान्य झाल्या पाहिजे. याबाबत दिनांक 7, 8, 9 ऑगस्ट रोजी सर्व संघटनेच्या वतीने, त्यामध्ये 1 चतुर्श्रेणी 4 असेल, 3 नंबर चतुर्श्रेणी असेल, या सर्वांनी या संपामध्ये सहभागी दिलेला आहे. यामध्ये सर्व ग्रामसेवक संघटना असेल, शिक्षक संघटना असेल, पंचायत समितीचे आपले परिचर असतील, सर्व संघटनेने यामध्ये भाग घेतला, लिपिक संघटना असेल यांनी भाग घेतलेला आहे. आणि हा राज्यव्यापी आंदोलन आम्ही या आजच्या दिवसापासून सुरुवात करीत आहे. याबाबत सर्वांनी, आमच्या संघटनेच्या सर्व पदाधिकारी सर्व कर्मचाऱ्यांनी या आंदोलनामध्ये सहभागी होऊन त्याबाबतचा उठाव करणार आहे. आणि हा उठाव हा शासनाला जाण्यासाठी आम्ही इथे आम्ही धरणे आंदोलन आणि आजचा संप केलेला आहे.